त्याला पाठीमागे घालून इन्स्ट्रक्शन दिल्यात आणि म्हणून हे धाडस त्याच्यात आलेलं आहे हे अध्यक्ष महोदय न समजणे आहेत की महाराष्ट्रातली जनता दुधखुळी नाहीये. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण जे बघतोय त्यात अध्यक्ष महोदय आपल्यामध्ये 8218 दंगली झाल्या, त्या बिहारमध्ये 4736 दंगली झाल्या, त्या उत्तर प्रदेशमध्ये 4478 दंगी. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकात फरक किती आहे? म्हणजे दोन नंबरला 4736 वर बिहार आहे. आपला 8218 दंगली महाराष्ट्रात घडवण्याचा विक्रम झालेला आहे. या दंगली का घडतात? दंगली घडतात अध्यक्ष महोदय रामनवमीला अलीकडे दंगली होण्याची शक्यता निर्माण व्हायला लागली आहे. अध्यक्ष महोदय दसऱ्यालाही काही होऊ शकतं. आमच्या कोल्हापूरला कुठून माणसं आली माहित नाही, पण एवढी मोठी गर्दी आणि मोर्चा. अध्यक्ष महोदय प्रत्येकाला, आम्ही हिंदू आहोत, आम्हालाही धर्माचा अभिमान आहे, पण अध्यक्ष महोदय या धर्माचा अभिमान ठेवताना दुसऱ्याच्या अस्तित्वाला आपल्याला दिवचून चालणार नाही. दिवसण्याची ही भारतीय संस्कृतीची परंपरा नाहीये. सर्वांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी समाधानाने या देशात राहावं, तरच या देशाची प्रगती आहे. आपण असे दंगे करायला लागलो तर अध्यक्ष महोदय देशातली इन्व्हेस्टमेंटचं रेटिंग आपल्या देशाचं कमी होईल हे अध्यक्ष महोदय विसरता येणार नाही. अध्यक्ष महोदय केंद्र सरकारने सगळ्या पोलीस स्टेशनची मूल्यमापन केलं आणि एक यादी जाहीर केली देशातल्या टॉप 10 पोलीस स्टेशनची. महाराष्ट्रातले एकही पोलीस स्टेशन यात नाही. महाराष्ट्रातले एकही पोलीस स्टेशन देशातल्या टॉप 10 मधल्या यादीत नाही. म्हणजे गृह खातं कसं चाललेलं आहे हे आपण अध्यक्ष महोदय लक्षात घ्या. आपल्या ऍडमिनिस्ट्रेशन कडे लक्षच नाही. आपल्याला उद्योग दुसरेच आहेत जास्त, त्यामुळे गृह खात्याच्या कडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. आणि एवढे उद्योग आहेत की एक पक्ष फोडला, दुसरा पक्ष फोडला, आता उरलेल्यांनाही फोडा. हे सगळेच मला वाटतं असं जाहीर करा तिथून की सगळेच एका पक्षात आता आहोत म्हणून, म्हणजे शांतता होऊन जाईल एकदा. अध्यक्ष महोदय गृह खात्याकडे लक्ष द्या. गृह खात्याचं लक्ष आपलं जॅकेट बरेच दिवस घालून आपण तयार आहात. अध्यक्ष महोदय एकेकाळी अध्यक्ष महोदय तुमची साईज वेगळी आहे, माझी साईज वेगळी आहे. अध्यक्ष महोदय मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंडची व्हायची, स्कॉटलंड यार्डची. अध्यक्ष महोदय गेले ते दिवस मी ह्या सभागृहात 90 साली आलो, त्यावेळी मुंबईच्या पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डला करणारी भाषणं अगदी मनोहर जोशींची ऐकलेत, शरद पवार साहेबांची ऐकलेत, तेव्हाच्या सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांची ही कल्पना आहे. काय चला बसून बोलू नका. अध्यक्ष महोदय आता न्यायाची काय व्यवस्था आहे? न्यायाची व्यवस्था अध्यक्ष महोदय भारतामध्ये 5 कोटी केसेस प्रलंबित आहेत वेगळ्या न्यायालयात. अमेरिकेमध्ये अध्यक्ष महोदय 10 लाख नागरिकांच्या मध्ये 108 न्यायाधीश आहेत, पण भारतामध्ये हा आकडा 12 न्यायाधीशांचा आहे. 10 लाख माणसांच्या मागे 12 लोक. अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये 50 लाख केसेस न्यायालयात पेंडिंग आहे. 50 लाख हिकंडचार तिकंडचार अफेक्टेड पर्सन 8 जरी धरले तरी साधारणपणे 4 कोटी लोक महाराष्ट्रातली केसेस सुटण्याच्या प्रतीक्षेत आहेत हे अध्यक्ष महोदय आपण लक्षात घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय मला आठवतं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तेव्हा गृह विभागाची जबाबदारी 2014 ते 2019 जबाबदारी त्यांच्याकडे होती. ते नेहमी भाषणात सांगायचे रेट ऑफ क्राईम रजिस्ट्रेशन रेट ऑफ कन्व्हिक्शन हे आमच्या काळात कमी आहेत जास्त आहेत असे भाषण ते करायचे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांच्या काळात काय ते आम्हाला सांगायचे रेट ऑफ कन्व्हिक्शन जास्त आहे, आमच्या काळात आम्ही असं केलंय तसं केलंय. आता अध्यक्ष महोदय केंद्र सरकारने एक अहवाल जाहीर केलाय त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात रेट ऑफ कन्व्हिक्शन हा कमी होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2020 रेट ऑफ कन्व्हिक्शन 58.29% होता आणि आता या सरकारच्या काळात 2023 रेट ऑफ कन्व्हिक्शन हा 41.36% आहे.
म्हणजे कन्व्हिक्शनचा रेट कमी आहे याचा अर्थ गुन्हेगारांना पकडण्यात गुन्हेगारांच्यावर सिद्ध आरोप करण्यात हे सरकार कमी पडतंय